पवार आणि आमचा एक्सपिरियन्स आम्ही शेअर करतोय कसा होता. नमस्कार, मी राकेश पवार. एक्सपिरियन्स असं बघायला गेलं तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स आम्हाला खूपच चांगला आला. डॉक्टर महेश वेडेकर असू देत किंवा डॉक्टर आनंद बेडेकर असू देत किंवा ओव्हरऑल जो बेडेकर हॉस्पिटलचा स्टाफ आहे, सगळ्यात पहिले तर आम्हाला त्याचं जे रेफरन्स जो भेटला ते माझे सिनियर होते, त्यांचीसुद्धा बेबी इथेच जन्माला आली. एक साधारण आमची बेबी होण्याचे 6 महिने अगोदर, तर मग मी त्यांच्याशी कन्सल्ट केलं. मग त्यांनी मला सजेस्ट केलं की बेटा तू इथे जा, जे डॉक्टर महेश बेडेकर आहेत ते खूप एक्सपिरियन्स आहेत आणि ते सगळं काही व्यवस्थित करून देते. सो आमची तरी पहिली डिलिव्हरी होती, अजून काही एक्सपिरियन्सच नव्हता. तर सगळ्यात पहिले आम्ही आलो होतो तेव्हा खूप घाबरलो होतो की कसं काय असतं काय असतं. बट जे डॉक्टर महेश आहेत त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला हँडल केल्यापेक्षा आम्हाला जे समजवलं ते त्यांची जी समजवण्याची पद्धत होती त्याच्यामध्ये आम्ही एकदम कन्फर्म होऊन गेलो की हां ठीक आहे, की नाही आपण जे काही करायचं ते इथेच करायचं. सो डे बाय डे जसं फॉलोअप होते तेव्हा येत जायचो. सर सांगायचे की आमच्याकडे वेगवेगळे इथे एक गोष्ट खूप चांगली आहे की फक्त डिलिव्हरीज आणि चेकअप न करता इथे काउन्सिलिंग सेशन, त्याच्यानंतर प्रेग्नंट लेडीजसाठी योगा अभ्यास आणि वेगवेगळे क्लासेस होत जातात. तसे सर प्रत्येक टायमाला यायचो तेव्हा अपडेट करायचे. आणि डिलिव्हरी संदर्भात जर बघायला गेलं तर एकदम प्रॉम्प्ट जेव्हा रिस्पॉन्स, जे पहिले तर आम्ही जो बाहेरचा स्टाफ होता त्यांच्याशी इंटरॅक्ट होत होतो तर थोडीफार ओळख होती. तर आणि जेव्हा डिलिव्हरीच्या डेला आलो, दॅट इज जी आमच्या बच्चूची डिलिव्हरी झाली 14th, तर त्या दिवशी आलो तेव्हा आपण सेम इकडून या साईडला आलो, लोक वेगवेगळे, तर कसं असणार काय असणार. बट आल्यावरती समजलं की काय ना टेन्शनची गरज नाही. मग होत गेलं सगळं फ्लो वाईज. आणि जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली, मी आणि माझी बहीण आम्ही दोघं जण पूर्ण टेन्शनमध्ये होतो. सो तिथून जे डॉक्टर महेश बेडेकर सर एकदम जे बाहेर आले आणि जे खुश होते ना, त्याच्यातच आमचं म्हणजे सगळं जी भीती होती ती निघून गेली. सो ओव्हरऑल आम्हाला जे डॉक्टर महेश बेडेकर सर, त्याच्यानंतर आनंद बेडेकर सर आणि जो सगळा जो स्टाफ आहे त्यांचा आम्हाला एकदम मनापासून धन्यवाद बोलू इच्छितो. कारण की आत्ताची जी सिच्युएशन चालली आहे ती आपल्या ठाणे किंवा महाराष्ट्राचीच नाही पूर्ण जगाचीच क्रिटिकल कंडिशन आहे. त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये जे आपले डॉक्टर, त्याच्यानंतर जे ओव्हरऑल स्टाफ आहे, ते या कंडिशनमध्ये पण येऊन जी सर्व्हिस पहिले द्यायची ते आत्ता देतात. कोणत्याही प्रकारचं त्यांच्या डोक्यावरती टेन्शन नसतं, भीती नसते मनामध्ये. आणि ते म्हणजे एक लाईक म्हणजे भले आम्ही डिले होतो पण डॉक्टरांनी आम्हाला कधीच असं नाही जाणवलं की तुम्ही डिले आहात. त्यांनी पूर्ण रिकव्हर कव्हर करून घेतलं आमच्याकडे 9 months पर्यंत अप टू डेट, बिकॉज दिस इज आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो काहीच नॉलेज नव्हतं त्याच्याबद्दल. बट डॉक्टर महेश बेडेकरांनी लाईक फॅमिली मेंबर सारखं मोठ्या एकदम याच्यासारखं गाईड केलं आम्हाला, कुठेच काही नाही. आणि आज आम्हाला एकदम मस्त बेबी आहे. सो वी आर हॅपी फॉर दॅट. थँक्यू सो मच. आणि जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, म्हणजे जेवढे धन्यवाद देऊ किंवा थँक्यू बोलू तेवढं कमीच आहे. कारण ही जी कंडिशन आहे, जी पॅन्डेमिक चाललंय त्यामध्ये तर म्हणजे इतकं इझी नाही एवढे सगळं ऑर्गनायझेशन किंवा हॉस्पिटल मॅनेज करणं. सो त्याच्यात पण तुम्ही उत्कृष्टपणे सगळं मॅनेज केलं. त्याबद्दल मी माझी वाईफ रिद्धी आणि आमच्या बेबीकडून आम्ही थँक्यू बोलतो. आणि डॉक्टर जेव्हा आम्हाला परत भेटतील तेव्हा आम्ही त्यांचे पाया पण पडू इच्छितो. कारण ओव्हरऑल खूप आम्हाला चांगला एक्सपिरियन्स होता. बिकॉज फॉलोअप पण होत होता की येऊ नका, काही इमर्जन्सी असेल तरच या या सिच्युएशनमध्ये, रुटीन चेकअपसाठी वगैरे फोनवरती जरी काही असेल तर गाईड केलं जात होतं. सो ह्या सिच्युएशनमध्ये पण एकदम खूप छान त्यांनी हँडल केलं. सो थँक्यू फॉर दॅट. पहिले डॉक्टर म्हणजे देव, देव कसा असतो आणि का असतो आणि डॉक्टरला देव का बोलतात ते आम्हाला 14 तारखेला कळलं. त्याबद्दल आम्ही डॉक्टर महेश बेडेकर आणि डॉक्टर आनंद बेडेकर आणि जो ओव्हरऑल जो स्टाफ आहे त्यांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. बसणे आमचे 2 शब्द संपले. थँक्यू.